शिवरायांचे रक्त, जिजाऊंचे संस्कार, पाटीशी तुळजा भवानी, अरे विचार करा त्या संभाजींची कशी असेल जवानी. एका हातात तलवार, एका हातात लेखणी, मर्दानी सौंदर्याची अदाजाची देखणी, पाहून अशा राजाला होत काळजाचं पाणी, अरे विचार करा त्या संभाजींची काय असेल जवानी. नमस्कार, मी अभिषेक सुरेश पाडी महाराष्ट्राचा दमदार ऑनलाईन महावक्ता 2020 या स्पर्धेत विषय मांडतोय मला समजलेले छत्रपती संभाजी महाराज. 14 मे 1657 रोजी पुरंदरावर एका शिवरत्नाचा जन्म झाला आणि स्वराज्यात आनंद आनंद पसरला. संभाजींच्या बाल लीलांनी सगळे भारावून गेले. पण ज्यावेळी राजांचं वय झालं अवघं 2.25 वर्ष, त्यावेळी काळानं घात केला आणि राजांच्या डोईवरचं मातृत्वाचं छत्र हरपलं. पण त्याचवेळी जिजाऊ नावाचं मायेचं चालतं बोलतं विद्यापीठ सामने आलं. याच विद्यापीठात संभाजीराजे अनेक कला गुण यामध्ये निपुण झाले. एक नाही, दोन नाही, तब्बल 16 भाषा राजांनी अवगत केला. त्याचबरोबर धर्मशास्त्र, अर्थशास्त्र, नीतीशास्त्र इत्यादी शास्त्रात राजे तेज तर्फे तर्रार झाले. तत्कालीन काळामध्ये धावत्या घोड्याला एका पायावर उभा करणारा आणि डोळ्याचं पातळ लावण्याआधी त्याला गरकन फिरवणारा जगाच्या पाठीवरचा एकमेव रणझुंजार योद्धा म्हणजे छत्रपती संभाजी महाराज. मित्रांनो, परंतु या महान राजाचं, पराक्रमी राजाचं, जो राजा पराकोटीचा चरित्र संपन्न आहे, अशा राजा चरित्र काही प्रस्थापित लोकांनी स्वतःच्या स्वार्थासाठी बदनाम केलं आणि संभाजीराजे बदनाम होत राहिले. आजवर आम्ही हाच इतिहास ऐकत आलो आणि खरा संभाजीराजा कधी समजून घेतलाच नाही. अरे, ज्या राजाचा मृत्यू पाहून साक्षात मरणालाही भय वाटलं, ज्या राजानं जीवनपणे तर अनेक यातना सहन केल्याच, परंतु मरणानंतरही अनेक यातनांचे चटके या इतिहासानं या राजाला दिले. ज्यावेळी त्यांनी सहन केलेल्या यातनांचा विचार आम्ही जेव्हा करतो ना, तेव्हा वैभव साळुंके यांची कविता आठवते की बघावलं नाही नीतीला, बघावलं नाही नीतीला, हिरावून घेतलं मातोश्रीला, लहानपणीच नजर लागली कुणाची, सांगा ना, विचार करू शकता का आम्ही त्या संभाजीराजांच्या मनाची. अरे, लहानपणीच राहिले ओलीस, तुम्ही कल्पना करू शकता का त्या क्षणाची, 7-17 नायिका भेद रचना केली बुधभूषणची, बघावली नाही मंत्र्यांना बुद्धिमत्ता त्याची, आणि मग सुरुवात झाली राजांच्या बदनामीची. सांगा ना, तुम्ही कल्पना करू शकता का संभाजीराजांच्या मनाची. अरे, डोळ्यात घुसल्या सळया, डोळ्यात घुसल्या सळया, तुम्ही कल्पना करू शकता का त्या नयनांची, हाल हाल करून मारले, हाल हाल करून मारले, तुम्ही कल्पना करू शकता त्या क्षणाची. अरे, मरणानंतर ही यातनाच नशिबी, काही सरांनी सोडली पात्रता लिखाणाची, तुम्ही कल्पना करू शकता का संभाजीराजांच्या मनाची. मित्रांनो, या खोट्या लोकांनी लिहिलेल्या खोट्या इतिहासाची पानं बाजूला सारून आम्ही जेव्हा वास्तवाच्या तळाशी आणि सत्याच्या मुळाशी जाऊन खरा इतिहास पाहतो ना, तेव्हा आम्हाला खरा संभाजीराजा समजतो. अरे, सिंहाच्या जबड्यात घालून हात त्याचे दात मोजणारे, शत्रूच्या सैन्यापासून स्वतःच्या सैन्याचं रक्षण व्हावं यासाठी जगातील पहिले बुलेट प्रूफ जॅकेट तयार करणारे आणि दर्यावर सेतू बांधणारे जगाच्या पाठीवरचे एकमेव रणझुंजार योद्धा म्हणजे छत्रपती संभाजी महाराज. जगद्गुरु तुकोबाराव यांच्या वारीला संरक्षण देऊन 140 लढ्यांमध्ये कधीही पराभूत न होणारे, त्याचबरोबर इंग्रज, डच, मुघल, फ्रेंच इत्यादी सत्ताधीशांशी लढणारे, आपल्या पित्याने उभारलेल्या स्वराज्य मंदिरावर स्वतःच्या प्राणाची आहुती देणारे, पुत्र व्हावा ऐसा गुंडा त्याचा त्रिलोकी झेंडा या उक्तीला पुरून उरणारे, त्याचबरोबर स्वतःच्या पतीला स्त्री सखी राज्ञी जयती हा किताब देऊन तत्कालीन पुरुष प्रधान संस्कृतीला उघड उघड आव्हान देणारे एकमेव ढाकले धनी स्वराज्याचे दुसरे छत्रपती म्हणजे छत्रपती संभाजी महाराज. त्याचबरोबर औरंगजेबाचा कर्दन का ठरणारे, त्याला याच मातीत गाडणारे एकमेव योद्धा म्हणजे छत्रपती संभाजी महाराज. अरे, ज्याला आपल्या कवळेत घेताना मृत्यूलाही भय वाटलं, साक्षात यमाच्या डोळ्यातून पाणी वाहिलं, तो राजा म्हणजे छत्रपती संभाजी महाराज. अशा महान राजाचं चरित्र जेव्हा आम्ही पाहतो ना, तेव्हा मनामनात एक स्फुल्लिंग निर्माण होतं. अरे, रक्तरंजित झाली धरणी, रक्तरंजित झाले आभाळ, रुधिराच्या अभिषेकाने माकला सईबाईंचा शंभू बाळ, भीमा गोदावरीने वाहिला संभाजीराजांच्या रक्ताचा महापूर, साखळदंड हृदयाशी कवटाळून गरजते तुळापूर, साखळदंड हृदयाशी कवटाळून गरजते तुळापूर. अशा महान राजाला मी अभिवादन करतो आणि शेवटी एवढंच म्हणतो की शृंगार होता संस्कारांचा, शृंगार होता संस्कारांचा, अंगार होता स्वराज्याचा, ज्याच्या पुढे शत्रू ही नतमस्तक झाला ना, तो पुत्र होता शिवरायांचा, तो पुत्र होता शिवरायांचा. धन्यवाद.